नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासेस नांदेड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण काळ काम वेग या चॅप्टरमधील रेल्वेशी संबंधित टाईप वाईज क्वेश्चन पाहणार आहोत आणि हे सर्व क्वेश्चन आपण शॉर्टकट मेथडने म्हणजेच ट्रिक्सनुसार सोडवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी प्रकार एकमध्ये काय प्रश्न दिलेला आहे पहा. एक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदमध्ये वेग काढा. या ठिकाणी आपण अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपल्याला वेग किलोमीटर प्रति तासमध्ये दिला जाईल आणि मीटर प्रति सेकंदमध्ये तिचा वेग विचारला जाईल तेव्हा आपण नेहमी 5/18 गुणायचा आहे. या ठिकाणी रेल्वेचा जो वेग आहे तो 90 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. आपण या वेगाला कितीने गुणायचा आहे? 5/18 गुणायचा आहे. जेव्हा आपण या वेगाला 5/18 गुणू तेव्हा त्या गाडीचा मीटर प्रति सेकंद वेग काय असेल ते अगदी सहजपणे काढता येईल. 18 × 18 = 90 आणि 5×5 = 25 मीटर प्रति सेकंद. ओके, म्हणजे एक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने जात असेल तर तिचा मीटर प्रति सेकंदमधला वेग किती असेल? मग 25 मीटर प्रति सेकंद. त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहा. 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल? ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेळ विचारलेला आहे. आपण या ठिकाणी अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न दिले जातील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी गाडीची लांबी आहे त्या गाडीच्या लांबीला किलोमीटर प्रति तास जो वेग दिलेला आहे त्या वेगाने भागाकार करायचा आहे. आणि या अगोदरच्या गणितामध्ये आपण पाहिलेलं आहे जर वेग किलोमीटर प्रति तासामध्ये असेल तर आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करण्यासाठी त्या वेगाला कितीनं गुणावं लागतं? 5/18 गुणावं लागतं. ओके, म्हणजे 18 × 18 आणि 18 × 72 या ठिकाणी 300 जशा तसे राहतील, भागिले 4×5 किती होतील? 20 होतील. हा 1 0 कट करा, हा 1 0 कट करा. 2×2 उरला 1×5 = 10. ओके, म्हणजे 15 सेकंद वेळ निघेल. अशा प्रकारे आपण अगदी सहजपणे या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. त्यानंतर प्रकार 3 मध्ये काय प्रश्न दिलेला आहे पहा. 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल? ओके, या ठिकाणी आपल्याला वेळ काढायला सांगितलेला आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी रेल्वेची लांबी दिली जाईल आणि पुलाची लांबी दिली जाईल या दोन लांबींची आपण या ठिकाणी बेरीज करायची आहे. अगोदर 300 आणि 200 किती झाले? 500, बरोबर. आणि भागाकारामध्ये जे आहे ते किलोमीटर प्रति तास जो काही वेग आहे तो वेग आपण या ठिकाणी भागाकारात लिहायचा आहे. आणि आपण अगोदरच्या गणितात पाहिल्याप्रमाणे किलोमीटर प्रति तासामध्ये जर वेग असेल आणि मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी 5/18 गुणाकार करणं अतिशय गरजेचं आहे. 18 × 18 = 18 × 5 = 90 म्हणजेच हे 500 लिहावे लागतील आणि 5×5 किती होतात? 25 होतात. बघा, 25×25 = 25, 25×2 = 50, 25 00 म्हणजेच आपलं उत्तर काय निघणार आहे? 20 सेकंद. या ठिकाणी प्रकार 4 मधील प्रश्न पहा. 2 रेल्वेच्या लांबी 123 मीटर व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील? ओके, या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न दिसायला जरी मोठा असेल तरी अगदी कमी वेळामध्ये त्याचं उत्तर निघणार आहे. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न दिला जाईल आणि 2 रेल्वेंची लांबी दिली जाईल, जसं इथं दिलेलं आहे 123 मीटर व 143 मीटर, तेव्हा काय करायचं आहे? त्या दिलेल्या रेल्वेच्या लांबींची बेरीज करायची आहे. म्हणजेच 123 + 143 या ठिकाणी आपण दोन्ही रेल्वेच्या लांबींची बेरीज मांडलेली आहे. आणि पुढं काय दिलेलं आहे की त्या एकाच दिशेने धावत असल्यास पहिल्या रेल्वेचा वेग या ठिकाणी 59 किलोमीटर दिलेला आहे आणि दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर दिलेला आहे. या ठिकाणी आपण अंशाच्या ठिकाणी दोन्हीही रेल्वेच्या लांबींची बेरीज केलेली आहे. आता आपल्याला जे वेग दिलेला आहे 2 रेल्वेंचा त्यांची बेरीज न करता वजाबाकी करायची आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजेच 59 + 23. ओके, आणि जेव्हा आपण छेदामध्ये वजाबाकी करतो तेव्हा त्या वजाबाकीला 5/18 गुणाकार करायचा आहे. ओके, बस एवढं जर आपण उत्तर काढलं
तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर निघून जाईल. जसं या ठिकाणी आपण आता उत्तर काढणार आहोत, 123 आणि 143 ची बेरीज करा. 3 आणि 3 6, 2 आणि 4 6, 1 आणि 1 2, ओके 266. या ठिकाणी अगोदर वजाबाकी करावी लागेल. 6तून 9तून 3 गेले, 6 राहिले, 5तून 2 गेले, 3 राहिले, गुणिले 5 छेदामध्ये 18, ओके. या ठिकाणी पहा, 18 एक 18, 18 दुणे 36, 266 छेदामध्ये 2 आणि 5 चा गुणाकार करा, 2 पंचे 10, ओके. या ठिकाणी काय आलेलं आहे, आता 266 छेदामध्ये 10 जर आपण भागाकार केला तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर एकच्या पटीत शून्य असतील तर वरची संख्या जशास तशी लिहा, 266, आणि एकच्या पुढं एक शून्य आहे म्हणून उजवीकडून तेवढे अंक सोडून दशांश द्या, म्हणजेच 26.6 सेकंद हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ही स्टेप वापरा, तुमचं गणित अतिशय कमी वेळामध्ये येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी प्रकार 5 मध्ये काय प्रश्न दिलेला आहे पहा. 200 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रतितास व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किलोमीटर प्रतितास या वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. अगोदरचा जो प्रश्न होता त्यामध्ये ज्या रेल्वे होत्या त्या एकाच दिशेने धावत होत्या म्हणून आपण त्या ठिकाणी वेगांची वजाबाकी केली होती. या ठिकाणी छोटासा फरक आहे, ज्या रेल्वे आहेत त्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, ओके, म्हणून आपल्याला या ठिकाणी वेगांची वजाबाकी न करता या ठिकाणी बेरीज करावी लागेल. अगोदर आपण ज्या रेल्वे दिलेल्या आहेत त्या रेल्वेंची जी लांबी दिलेली आहे त्यांची बेरीज करून घेऊ. पहिल्या रेल्वेची लांबी 200 मीटर आहे आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी 250 मीटर आहे. त्यानंतर छेदामध्ये आपण वेगांची वजाबाकी न करता बेरीज करणार आहोत, त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे, त्या रेल्वे विरुद्ध दिशेने धावत आहेत, ओके, म्हणून 75 वजा या ठिकाणी दुसऱ्या रेल्वेचा वेग 33 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी बेरजेला आपण 5/18 गुणाकार करणार आहोत, ओके. बघा, 200 आणि 250 यांची जी बेरीज आहे ती 450 येईल. छेदामध्ये 75 आणि 33 यांची बेरीज करा, 5 आणि 3 8 झाले, 7 आणि 3 10 झाले, म्हणजे 108 आपल्याला 5/18 गुणावं लागेल. 18 एक 18 आणि 18 6 108, ओके, म्हणजेच 450 छेदामध्ये 6 पंचे 30, 1 1 0 कट करा, 3 1 3 3 1 3 उरला 1 3 5 15, म्हणजेच 15 सेकंद हे आपलं फायनल आन्सर असणार आहे, ओके. त्यानंतर या ठिकाणी प्रकार 6 मध्ये काय प्रश्न दिलेला आहे पहा. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते, तर रेल्वेने किती अंतर कापले असेल, ओके. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये अगदी सोपी पद्धत वापरायची आहे. सुरुवातीला आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक रेल्वे 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने जर गेली तर ज्या ठिकाणी त्या रेल्वेला जायचं आहे त्या ठिकाणी ती निर्धारित वेळेवर, जो वेळ निर्धारित केलेला आहे, जो वेळ ठरवलेला आहे, त्या वेळेवर ती त्या ठिकाणी पोहोचते, ओके. पण जर ती रेल्वे 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने जर गेली तर ती 20 मिनिट अगोदर पोहोचते, ठरलेल्या वेळेपेक्षा 20 मिनिट अगोदर पोहोचते. पण कधी, जेव्हा ती 40 किलोमीटर प्रतितास न जाता 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने जाईल, ओके. मग या ठिकाणी काय करायचं आहे, जेव्हा ती लवकर पोहोचेल किंवा उशिरा पोहोचेल अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जाईल त्या ठिकाणी एकच मेथड यूज करायची आहे. जे मिनिट दिलेले आहेत ते अगोदर तासामध्ये रूपांतरित करून घ्या. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर लहान एकक असेल आणि त्या लहान एककाला मोठ्या एककामध्ये रूपांतरित करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी भागाकार करावा लागतो. पण त्या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे की एक तास म्हणजेच किती मिनिट असतात, 60 मिनिट असतात, आणि आपल्याला मिनिटांचं तासात रूपांतर करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या मिनिटांना 60 भागावं लागेल. 1 1 0 कट करा, 2 1 2 2 3 6, म्हणजेच 1/3 तास म्हणू आपण आता याला, कारण 20 मिनिटांचे आपण तासामध्ये रूपांतर केलेले आहे. आता काय करायचं आहे की जे रेल्वेचा वेग दिलेला आहे, अगोदर 40 किलोमीटर प्रतितास होता आणि नंतर 60 किलोमीटर प्रतितास वेग झालेला आहे, या वेगांचा आपल्याला लसावी काढायचा आहे, ओके.
आणि लसावी कसा काढायचा या बाबतीतला संपूर्ण अभ्यास आपण पाहिलेला आहे. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तो त्या ठिकाणी आपण तो व्हिडिओ पाहू शकता. या ठिकाणी जर आपण 40 आणि 60 जर लसावी काढला तर तो आपल्याला 120 मिळेल. आणि हा जो 120 लसावी आहे या वेगांचा, या 120 एक छेद 3 ने गुणायचा आहे. 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 आणि 3 × 0 = 0, म्हणून आपलं उत्तर असणार आहे 40 किलोमीटर. ओके, या ठिकाणी प्रकार 7 मध्ये काय प्रश्न दिलेला आहे पहा. दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहेत, त्या दोन्ही रेल्वे एका खांबाला 10 व 15 सेकंदात ओलांडतात, तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. बघा, अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न दिला जाईल तेव्हा आपल्याला या ठिकाणी दोन वेळ दिलेली आहेत, एक 10 सेकंद आणि दुसरा 15 सेकंद. आणि या ठिकाणी दोन रेल्वे आहेत, पहिल्या रेल्वेचा वेळ जो आहे तो 10 सेकंदाचा आहे आणि दुसऱ्या रेल्वेचा वेळ 15 सेकंदाचा आहे एका खांबाला ओलांडण्याचा. आणि आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे की दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला दोन रेल्वे आहेत म्हणून या ठिकाणी दोन लिहिलेत आपण, आणि या ठिकाणी टाईमला आपण टी वापरतो, म्हणजेच T1 या ठिकाणी पहिला टाईम आहे 10 सेकंद. ओके, आणि T2 म्हणजेच दुसरा टाईम आहे 15 सेकंद. या दोन सोबत या दोन्ही वेळेंचा गुणाकार करा आणि छेदामध्ये काय करायचं आहे लक्षात घ्या, हे जे दोन टाईम दिलेले आहेत या दोन्ही टाईमांची वजाबाकी करायची, म्हणजेच 10 वजा 15. ओके, या ठिकाणी आपण गुणाकार करण्याऐवजी या ठिकाणी जशास तशी मांडणी करून घेऊ. छेदामध्ये ऋण 5 येतील. ओके, 5 × 5, 5 × 2 = 10 आणि 2 × 2 = 4 गुणिले 15, म्हणजेच 15 × 4 किती झाले, 60 सेकंद. ओके, म्हणजेच आपण जर मिनिटामध्ये म्हणलं तर 1 मिनिट असं त्याचं उत्तर होईल. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे ऋणाचं चिन्ह आहे ते या ठिकाणी 60 आपल्याला देता येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की जो वेळ आहे तो ऋण कधीच नसतो. ओके, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर किती असेल फायनल आन्सर, 60 सेकंद. या ठिकाणी प्रकार 8 काय प्रश्न दिलेला आहे पहा. एक रेल्वे 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्या दिशेने 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काढा. या ठिकाणी आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे. प्रश्न अगदी सोपा आहे. सुरुवातीला रेल्वेचा वेग आहे 20 मीटर प्रति सेकंद आणि त्या व्यक्तीचा वेग आहे 5 मीटर प्रति सेकंद. सुरुवातीला काय करायचं, या वेगातील फरक काढायचा, फरक म्हणजेच वजाबाकी. ओके, सुरुवातीला काय काढायचं आहे, वेगातील फरक आणि या फरकाला वेळेने गुणायचं आहे. वेळ या प्रश्नात किती दिलेला आहे, 30 सेकंद. मग वेगातील फरक काढण्यासाठी आपल्याला 20 वजा किती करावे लागतील 5 आणि गुणिले वेळ किती आहे, 30 सेकंद. ओके, आपण या ठिकाणी रेल्वेची लांबी काढणार आहोत. रेल्वेची लांबी काढण्यासाठी वेगातील फरक गुणिले वेळ घेतलेला आहे. 20 मधून 15 काढा, 20 मधून 5 काढा, 15 राहतील. ओके, गुणिले 30, 15 × 3 = 45 आणि 0, म्हणजेच त्या रेल्वेची जी लांबी आहे ती किती असणार आहे, 450 मीटर असणार आहे. या ठिकाणी प्रकार 9 काय प्रश्न दिलेला आहे पहा. एक रेल्वे एक समान वेगाने जात असून ती 300 मीटर व 240 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 21 सेकंद व 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग काढा. ओके, या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जे पूल आहेत ते दोन पूल आहेत, 300 मीटर लांबीचा एक पूल आहे आणि 240 मीटर लांबीचा एक पूल आहे. सुरुवातीला आपल्याला या पुलामधील फरक काढायचा आहे, म्हणजेच त्यांच्या लांबीतील फरक काढायचा आहे. मग लांबी किती आहे, 300 मीटर आणि दुसऱ्या पुलाची लांबी आहे 240 मीटर. आणि जेव्हा तुम्ही ह्यातील फरक काढाल तेव्हा त्या फरकाला वेळेतील फरकाने भागायचं आहे. मग वेळेतील फरक काढण्यासाठी 21 वजा 18 सेकंद. ओके, या ठिकाणी लांबीतील फरक बघा काय निघतील, 300 वजा 240 या ठिकाणी 60 येईल आणि 21 वजा 18 या ठिकाणी 3 येईल. जेव्हा आपण हा भागाकार करू तेव्हा 3 × 3 = 3, 2 = 6, 3 × 0 = 0, 20 मीटर प्रति सेकंद. म्हणजेच त्या गाडीचा जो वेग आहे तो 20 मीटर प्रति सेकंद आहे. जर आपल्याला हा वेग
किलोमीटर प्रति तासामध्ये काढायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला त्या वेगाला म्हणजेच 20 18/5 ने गुणावं लागेल. 5 × 20 होतील आणि 18 × 72 किलोमीटर पर आवर म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा वेग असेल. या ठिकाणी प्रकार 10 मध्ये काय प्रश्न दिलेला आहे पहा. एक रेल्वे 40 किमी वेगाने 40 किमी प्रति तास या वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने बी कडून ए कडे निघाली तर दोन स्टेशन मधील अंतर जर 380 किलोमीटर असेल तर या रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील. बघा अशा प्रकारचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जर या सूत्राचा वापर केला तर अगदी कमी वेळेमध्ये हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. सुरुवातीला आपण प्रश्न समजून घेऊ. दोन रेल्वे आहेत या ठिकाणी. ओके, ए या ठिकाणावरून बी या ठिकाणाकडे ही जी पहिली रेल्वे निघालेली आहे त्या रेल्वेचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. 40 किलोमीटर प्रति तास हा पहिल्या रेल्वेचा वेग आहे. त्यानंतर दुसरी जी रेल्वे सकाळी 9 वाजता निघालेली आहे त्या गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. ती गाडी बी कडून ए कडे निघालेली आहे. ओके, आणि त्या गाडीचा वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या दोन गाड्या आहेत त्या विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी पहिल्या गाडीचा वेग आणि दुसऱ्या गाडीचा वेग यांची बेरीज घेतलेली आहे. अशाच प्रकारचा दुसरा एक प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नामध्ये जर आपल्याला एकाच दिशेने रेल्वे प्रवास करत आहेत असं जर सांगितलं तर या ठिकाणी जे वेग दिले जातील त्या वेगांची बेरीज न करता आपल्याला या ठिकाणी त्या वेगांची वजाबाकी करावी लागते. ओके, एवढं लक्षात आलं की विरुद्ध दिशेने असतील तर वेगांची बेरीज करा आणि जर एकाच दिशेने रेल्वे जात असतील तर त्या वेगांची वजाबाकी करा. ठीक आहे, या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी प्रश्न सोडवणार आहोत. एकूण अंतर या ठिकाणी आपल्याला 380 किलोमीटर दिलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी 380 किलोमीटर लिहू. वजा काय सांगितलेलं आहे? वेळेतील फरक. वेळ बघा, पहिल्या गाडीचा वेळ आहे 7 वाजता आणि दुसऱ्या गाडीचा वेळ आहे 9 वाजता. म्हणजे वेळेतील फरक किती असेल? मग 2 तासाचा असेल. म्हणून 2, कारण 9 मधून आपण 7 जर काढले, या 9 मधून जर आपण 7 काढले तर किती शिल्लक राहतील? 2 शिल्लक राहतील. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? पहिल्या रेल्वेचा वेग बघा, पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे? 40 किलोमीटर. म्हणून या ठिकाणी 40 लिहू आपण आणि छेदामध्ये पहिला वेग काय आहे? 40. ओके, आणि दुसरा वेग किती आहे? 60. यांची बेरीज करायची आहे. सुरुवातीला आपण 380 वजा 2 कंसामध्ये या ठिकाणी आपण 40 लिहून घेऊ आणि छेदामध्ये 40 आणि 60 किती झाले? 100 झाले. 380 वजा 20 आणि 40 आणि 2 यांचा गुणाकार करा. 40 × 2 = 80 होतील. छेदामध्ये 100. ओके, 380 मधून 80 वजा करा, 300 राहतील आणि छेदामध्ये 100. म्हणजेच जेव्हा आपण हे 2 शून्य कट करू तेव्हा उत्तर निघेल 3 तास. ओके, आपण उत्तर किती काढलेलं आहे? 3 तास काढलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? पुढं प्रश्न काय विचारला की या रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील. ओके, आपलं उत्तर निघालेलं आहे 3 तास. आता आपल्याला पुढचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं आहे? दुसऱ्या गाडीचा जो वेग आहे त्या वेगामध्ये जे आपण उत्तर काढलेलं आहे ते प्लस करायचं आहे. म्हणजेच 9 + 3 = 12 वाजता. म्हणजेच त्या ज्या 2 रेल्वे आहेत त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? दुपारी 12 वाजता.